डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के स्मारक के लिए भूमि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया को दी गई थी। वर्तमान दीक्षा भूमि स्मारक समिति मनुवादी विचारों वाले लोगों द्वारा संचालित है, इसलिए दीक्षा भूमि स्मारक समिति के अधिकार फिर से बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया को सौंप दी जानी चाहिए। रिपब्लिकन सेना के अध्यक्ष आनंद राज आम्बेडकर ने कहा कि वह इसके लिए विरोध करेंगे। इस वक्त वे नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहे थे। रामदास आठवले का जिक्र ना करके वह राजनीति में एक जोकर है। उन्होंने कहा कि बाबा साहेब ने उनकी इच्छा के विरुद्ध बौद्ध धम्म स्वीकार किया, ऐसी आलोचना आनंद राज आम्बेडकर ने की। खऱ्या अर्थानं बौद्धांची कर्मभूमि है, बौद्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही बाबा साहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी न भूतो न भविष्यति असं धर्मांतर केलं आणि धम्मचक्र प्रवर्तनाचा जो लाखो अनुयायांस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच भूमीमध्ये आज मनुवादाने ताबा घेतल्यासारखं झालं आहे आणि त्यांचेच काही हस्तक दीक्षाभूमी आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखं इथे सांगत आहेत। तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आंबेडकरी समाजाने ही दीक्षाभूमी मिळवलेली आहे आणि खास करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला या दीक्षाभूमीची जागा देण्यात आलेली आहे। तसा GR 1960 साली यशवंतराव चव्हाणांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने दिला होता आणि ही जी समिती आज जी मनुवादाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे ती फक्त ते बांधकाम करणारी समिती होती आणि तिने नागपूर मुक्कामी असल्यामुळं आणि बुद्धिस्ट सोसायटी इंडियाचं हेड ऑफिस मुंबईला असल्यामुळं या मंडळीने त्याचा ताबा घेतला आहे आणि आज मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आज त्या संपूर्ण दीक्षाभूमीचा ताबा जणू काही मनुवादाने घेतल्यासारखा झालेला आहे। त्या भूमीचा सुद्धा ताबा हा तिथे मनुवाद्यांकडे आज या दीक्षाभूमीचा जातो आहे आणि त्यामुळं या सर्व गोष्टीचा आम्ही साकल्याने विचार करतो आणि आमचं असं म्हणणं आहे की येत्या काळामध्ये या बाबतीत रिपब्लिकन सेनेतर्फे उग्र आंदोलन करून ही भूमीसुद्धा दीक्षाभूमीसुद्धा या मनुवाद्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा कार्यक्रम आम्ही आखणार आहोत। संस्थांमध्ये जी काही मंडळी घुसलेली आहेत अनेक आहेत, म्हणजे इथे झेले असतील, तिथे कोणी दास असतील, ज्याने एक स्टेटमेंट केलेलं आहे तेसुद्धा मनुवाद्यांच्या कळपामध्ये घुसल्यानंतर बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या विरुद्ध त्यांनी स्टेटमेंट केलं की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा जबरदस्तीने घेतलेला आहे त्यांची इच्छा नसताना, तर तो एक मूर्खपणा आहे। अर्थात तो माणूससुद्धा मूर्ख आहे असं समजतो, कारण आजपर्यंत म्हणजे त्या राजकारणातला जोकर याच्या पलीकडे कसलंही त्याचे हे नाही का, स्वतःबद्दल त्याची म्हणजे इब्रत नाही आणि त्या माणसाने बाबासाहेबांविरुद्ध अशा पद्धतीचे शब्द काढावेत आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याचा टिंगल टवाळी करावं याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही आणि त्यानंतर 21 वर्ष अनेक धर्माचा म्हणजे शिखापासून मुस्लिमांपासून ख्रिश्चनांपासून सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर इव्हन जैन धर्माचा पण त्याने अभ्यास केला आणि त्यानंतर ते कन्क्लुजनला आले की मानवतावादी त्याचबरोबर समतावादी आणि विज्ञानवादी असा एकुलता एक धर्म हा बौद्ध धर्म आणि त्यामुळे मी या देशाला आणि ह्या जगाला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आणि एक वेगळ्या प्रकारची माहिती आणि एक वेगळ्या प्रकारचा हा धर्म या देशाला देत जात आहे ज्याच्यामुळं या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही।